शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. आदित्यने खोटे नाटे आरोप करत महाराष्ट्रात फिरू नये. दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला. ज्या पक्षाकडे आमदार आणि खासदार नाहीत ते वज्रमूठ काय वाढणार. केसरकर यांनी उद्धव गटावर ही टीका केलेली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर ही टीका केली. सोबतच ज्या गटात आमदार आणि खासदार शिल्लक राहिले नाहीत ते वज्रमूठ काय बांधणार असं म्हणत उद्धव गटावर हल्लाबोल केलेला आहे दीपक केसरकर यांनी. कुठेही सरकार चर्चेला जाणार नाही. मुळात सरकार हे स्वतःसाठी बसलेलं आहे. जसं मी सांगितलं की आज देखील घटनाभावे मुख्यमंत्री जेव्हा कर्नाटकात होते तेव्हा महाराष्ट्राचा विचार करणं गरजेचं होतं. पण स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी त्यांचे बॉसेस ऐकून आज कर्नाटकात ते प्रचारासाठी गेलेत. आदित्य ठाकरे हे तरुण आहेत. खोटं बोलण्याचं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यासाठी त्यांनी स्पेशल टीम अपॉइंट केलेली आहे. आणि त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही 10 वेळा खोटं बोललात की लोकांना खरं वाटायला लागेल. परंतु जर्मनचं कल्चर आणि भारतीय कल्चरमध्ये खूप फरक आहे. आणि लोकांना आदित्य ठाकरे म्हणजे काय ते माहिती आहे. ज्या कल्चरमध्ये ते वावरत आहेत ते कल्चर ऑब्जेक्शनेबल आहेत. ते खूप चांगले आहेत, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. त्यांना जे खोटं शिकवणारी माणसं आहेत त्यांच्यापासून त्यांनी जपून राहावं एवढंच मी त्यांना सल्ला देईन.